गुन्हा हा शेवटी गुन्हा असतो आणि त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे आणि जे काही न्यायालयाने जे काही सुनावलेलं आहे त्याबद्दल मी मला खरंच खूप आनंद होतो आणि जन्मपेटच का फाशी देऊन द्या तर हे थांबवण्यासाठी जन्मठेपेची शिक्षा एकदम बरोबर आहे असं मला वाटतं. ही जी अपप्रवृत्ती आहे ना ही अशी ठेचून वेळोवेळी काढली पाहिजे आणि न्यायालयाने जो निर्णय घेतलाय ना तो थोडासा अगोदर घ्यायला पाहिजे होता. जन्मठेपच का द्या ना फाशी तुम्ही. हॅलो नमस्कार, मी शुभम, आपण पाहताय मॅक्स वुमन. खरं तर सर्वात महत्त्वाची बातमी या गेल्या काही क्षणात आलेली आहे, ती म्हणजे हिंगणघाट प्रकरणातला जो आरोपी आहे नकराळे त्याला आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. हिंगणघाटचं प्रकरण किती मोठं होतं त्यात किती त्यातलं गांभीर्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण नसेल तर थोडंसं सांगतो. तरुण प्राध्यापिकेला एकतर्फी प्रेमातनं जिवंत जाळण्याचा प्रकार केला होता या आरोपीनं आणि न्यायालयानं त्याला दोषी ठरवत त्याच्यावरती आता आजन्म जन्मठेपेची शिक्षा त्याला न्यायालयानं सुनावलेली आहे. लोकांना, तरुणांना या घटनेबाबत आणि या निकालाबाबत या न्यायाबाबत काय वाटतं हेच आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग त्यांच्याबद्दल जाणून घेऊया. जे काही हिंगणघाटमध्ये घडलं आहे ते अतिशय चुकीचं आहे आणि असं बघून सगळे युथ हे प्रोवोक होतात आणि मोस्टली अशा केसेस ऑलमोस्ट कल्याणमध्ये घडतच असतात. म्हणजे भलेही ते ऍसिड अटॅक नसेल पण अशा सिमिलर केसेस बऱ्याच ऐकून आहेत. तर हे थांबवण्यासाठी जन्मठेपेची शिक्षा एकदम बरोबर आहे असं मला वाटतं. माननीय न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे तो नक्कीच स्वागतार्ह आहे आणि बाकीच्या केसेससाठी किंवा ज्या अजून पेंडिंग आहेत किंवा यापुढे अशा गोष्टी घडल्या तर त्या सगळ्यासाठी हा एक नक्कीच त्यांना म्हणजे चोप लागेल असा एक निर्णय आहे. यापूर्वी याच प्रकरणाशी संबंधित मॅक्स महाराष्ट्रावर मी प्रतिक्रिया दिलेली होती आणि काही विद्यार्थिनींनी देखील प्रतिक्रिया दिलेली होती आणि त्यावेळी आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे असं सगळ्यांचं मत होतं. आणि याच प्रकरणाशी संबंधित प्रतिक्रिया व्यक्त करताना जो काही निर्णय आहे तो निश्चितच स्वागतार्ह आहे. मी एकच सांगेन की यापुढे जर अशा केसेस कधी घडल्या आणि ज्यावेळी ती केस वकील लढवतात त्यावेळी मागच्या केसेस गृहीत धरल्या जातात आणि त्या न्यायालयात त्या केसेस गृहीत धरून पुढच्या आरोपीला सुद्धा त्याच पद्धतीचं त्या पद्धतीचा न्याय द्यावा अशी वकिलांकडूनच मागणी केली जाते. त्यामुळे ही केस आता या आरोपीला शिक्षा झालेली आहे, मग पुढच्या वेळी जर असं कधी घडलं तर पुढच्या आरोपीला सुद्धा अशाच पद्धतीची शिक्षा झाली पाहिजे असंच मानण्यात येईल आणि ही एक मोठी चपराक असणार आहे असं माझं मत आहे. नमस्कार, मला वाटतं की आता हे हा पहिलाच गुन्हा नाही आहे, याच्याबद्दल खूप असे गुन्हे घडले आहेत, त्यांना शिक्षा वगैरे झाली नाही. त्यांच्या गुन्हेगारांना पकडा आणि त्यांना शिक्षा द्या आणि जन्मपेटच का फाशी देऊन द्या. मला तर फाशी दिली पाहिजे प्रत्येकाला अशा गुन्हेगारांना. नमस्कार, मी फक्त एवढं बोलू इच्छितो की जे काही या घटनेबद्दल आज जो काही निर्णय दिला आहे न्यायालयाने, गुन्हा हा शेवटी गुन्हा असतो आणि त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे आणि जे काही न्यायालयाने जे काही सुनावलेलं आहे त्याबद्दल मी मला खरंच खूप आनंद होतो आणि जे काय घडतंय हे चांगलं नाही पण यापुढे असं काही होऊ नये त्यासाठी न्यायालयाने काहीतरी पाऊल उचलावं. खरं तर हे प्रकरण खरंच खूप गलिच्छ आहे, मनाला किळस येणार आहे. कारण बघा ना, त्या स्त्रीला किती त्रास झाला असं की एकतर्फी प्रेमातून डायरेक्ट त्याने आग लावली, म्हणजे काय चालले आपल्या महाराष्ट्रामध्ये. आणि न्यायालयाने जो निर्णय घेतलाय ना तो थोडासा अगोदर घ्यायला पाहिजे होता. जन्मठेपच का द्या ना फाशी तुम्ही, द्या सगळ्यांना फाशी द्या ज्यांच्यावर केसेस बलात्कार होतात. आता आजपर्यंत कितीतरी केसेस आता पेंडिंग आहेत आपण पाहतात, आणि हे महाराष्ट्रात नाही तर सगळीकडेच आहे. तर मला वाटतं जिथं अशा घटना घडल्यात ना डायरेक्ट त्यांना फाशी द्या, सगळ्यांसमोर द्या, म्हणजे बाकीच्यांना तरी कळेल की हे योग्य निर्णय आहे. एवढं मला वाटतं आणि संतप्त वाटतं. बरं, खरं तर आजच मी ही बातमी ऐकलेली आणि जो निर्णय न्यायालयाने दिलेला आहे तो खरंच योग्य आहे आणि ही जी अपप्रवृत्ती आहे ना ही अशी ठेचून वेळोवेळी काढली पाहिजे, तरच ह्याला काय म्हणतात ते चोप बसेल, चाप बसेल. आणि ही प्रवृत्ती जर मुळापासून नष्ट झाली तर यापुढे अशा घटना कधीच घडणार नाहीत. न्यायालयाने खरोखर योग्य तो निर्णय घेतलेला आहे आणि यापुढे असेच निर्णय योग्य ते निर्णय न्यायालयाने घ्यावे. नमस्कार, सर्वप्रथम हिंगणघाट येथे जी घटना घडली
त्या घटनेचा मी निषेध करतो आणि अशा प्रकारच्या जितक्या घटना भारतभर घडत आहेत त्या सर्व घटनांचा मी निषेध करतो. माननीय न्यायालयाने जो निर्णय दिलाय स्वागतार्ह आहे आणि मला असं वाटतं की यापुढे या घटना होणार नाहीत यासाठी काही कडक पावलं उचलण्याची गरज आहे आणि आय होप की यासाठी कडक पावलं उचलली जातील. सर्वात पहिल्यांदा ही गोष्ट महत्त्वाची आहे, विचारात घेण्यासारखी आहे की या पद्धतीची मानसिकता का जन्म घेते, हे कुठून जन्म घेते, ही विक्षिप्त मानसिकता का आणि कशासाठी जन्म घेते आणि ती मानसिकता जन्म घेऊ नये यासाठी काहीतरी पावलं उचलायला हवीत, नाहीतर हिंगणघाट सारखे प्रकरण पुढे घडतच जातील. आत्ताच चपराक बसायला हवी आणि बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत या गोष्टीवरती आल्या आहेत आणि मला माहिती आहे की माझा पूर्ण विश्वास आहे न्यायव्यवस्थेवर आणि आय होप पुढेही छान अशाच पद्धतीचे निर्णय न्यायालयात येईल. थँक्यू सो मच. तर पाहिलं आपण या प्रकरणात नागरिकांना लोकांना काय वाटतं आहे, प्रत्येकाचं हेच म्हणणं आहे योग्य शिक्षा आहे. कुणाचं तर म्हणणं होतं की मृत्यूदंडाची शिक्षा द्यायला हवी होती, परंतु हा न्यायसुद्धा न्यायच आहे आणि न्यायालयानं दिलेली ही शिक्षा सगळ्यांना मान्य आहे. त्याला जर अमान्य असेल तर तो वरच्या कोर्टात देखील अपील करू शकतो, पण पुढे तो तसं करतो का आणि त्यानंतर काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पण तुर्तास न्यायालयानं ही दिलेली शिक्षा, जी शिक्षा आहे ती प्रत्येकाला मान्य आहे आणि सगळ्यांकडनं त्याबद्दल या शिक्षेचं जे आहे, न्यायाचं जे आहे, कौतुक होत आहे. त्यामुळे अशाच व्हिडिओ, अशाच बातम्या जर बघायच्या असतील, अशाच अपडेट्स जर हवे असतील तर मॅक्स वुमनला यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका, सोबतचं बेल आयकॉन देखील जरूर दाबा, नोटिफिकेशनद्वारे सगळ्यात आधी आपल्यापर्यंत बातम्या पोचतील. फेसबुकला देखील आम्ही आहोत, फेसबुकला आमचं पेज आहे ते लाईक करायला विसरू नका आणि हो हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्सद्वारे जरूर कळवा. सोबत आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.